नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. सांगलीत मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. आजपासून 5 दिवस कडक निर्बंध लागू. सांगली जिल्ह्यात वाढता कोरोना संसर्ग पाहता आजपासून 5 दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आज सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर सांगली शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सांगली जिल्ह्यात मॉर्निंग वॉकला सुद्धा निर्बंध आहेत, मात्र आज सांगलीतील अनेक ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी युवक दिसल्याने अशा युवकांना शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना ताकीद दिली आहे. यापुढे रस्त्यावर दिसल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांनी नवीन आदेश पारित केले. त्याच्यामध्ये मॉर्निंग वॉक, सायकलिंग या गोष्टीला अलाउड केलेलं नाही आहे. आज आम्ही काही मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांना इथं थांबवून ठेवून त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि मी इतर सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि कोरोना हा संपवण्यासाठी सर्वांनी जागरूक होऊन एकत्र येणं गरजेचं आहे. तर उद्यापासून, म्हणजे आजपासूनच कसल्याही परिस्थितीत मॉर्निंग वॉक आणि इतर गोष्टी, व्यायाम याच्यासाठी बाहेर पडू नये. जास्तीत जास्त घरात थांबून आपण इतर सोयींचा लाभ घ्यावा, जेणेकरून कोरोना संपावा. सर्वांनी काळजी घ्यावी.